नमस्कार. ज्योतिष शास्त्रावर प्रयोग करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या, ज्योतिषशास्त्र शिकण्यातील आपली आवड आणि उत्सुकता अधोरेखित करीत आहेत त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राचा प्रचार व प्रसाराचे जे प्रयत्न करीत आहोत त्याला पाठबळ तुम्ही देत आहात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार. तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच कळेल. ज्योतिषशास्त्राच्या प्रचार व प्रसारासाठी व्हिडिओ नातेवाईकांना, मित्रांना शेअर करा. व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रश्न दिलेले आहेत ते सोडवा, उत्तरे कमेंट बॉक्समध्ये द्या. मागील भागात आपण पत्रिकेचं विश्लेषण करताना किंवा फलकथन करताना आवश्यक असलेल्या नियमांचा अभ्यास केलेला आहे. याआधी आपण जन्मकुंडली व कुंडलीशी संबंधित सर्व विषयांचा खूप सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. आजच्या भागात आपण नवमांश कुंडली या कुंडलीतील दुसऱ्या भागाचा अभ्यास करणार आहोत. फलकथन करीत असताना किंवा एखाद्या कुंडलीचा अभ्यास करताना जर सूक्ष्म निरीक्षणे नोंदवायची असतील तर नवमांश कुंडली बघितल्या जाते. हे समजण्यासाठी तुम्हाला आधी नवमांश कुंडली म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. नवमांश कुंडलीचा अर्थ त्याच्या नावातच दडलेला आहे. जन्मकुंडलीतील लग्नांश व इतर ग्रहांचे समान नऊ भाग करून त्यातील प्रत्येक एका भाग स्वतंत्र विचारात घेतला जातो. हे उदाहरण देऊन स्पष्ट करायचे झाल्यास एखादी पत्रिका बघितली असता त्यात एखादा दोष आढळून आला तर जातकाच्या समस्यांना तो दोष कारणीभूत आहे असं निदान केल्या जातं. मात्र तो दोष का निर्माण झाला, त्याला कोणत्या गोष्टी कारणीभूत होत्या याचा सूक्ष्म अभ्यास करून निर्णयापर्यंत जाण्यासाठी नवमांश कुंडली बघितल्या जाते. ग्रहांचे बळ व त्याची फळ देण्याची शक्ती ही नवमांश कुंडलीवरूनच चांगल्या पद्धतीने स्पष्ट होते. त्यामुळे कोणत्याही कुंडलीचं विश्लेषण करताना किंवा फलकथन करताना नवमांश बघणे आवश्यक आहे. जन्मकुंडली कशी काढावी हे आपण आधी बघितलेलंच आहे. नवमांश कुंडली कशी काढावी हे आता आपण बघणार आहोत. एका राशीचा विस्तार हा 30 अंशापर्यंत असतो, याच्या आधी आपण अभ्यास केलेला आहे. एका राशीचा नवमांश म्हणजे 30 अंशाचा नववा भाग म्हणजेच 3 अंश व 20 कला होय. याचाच अर्थ एका राशीमध्ये 9 नवमांश असतात. 30 अंशाचे समान 9 भाग केल्यास पहिला 9 अंश 0 अंश ते 3 अंश 20 कला पर्यंत असतो. दुसरा 9 अंश 3 अंश 20 कला ते 6 अंश 40 कला पर्यंत असतो. तिसरा 9 अंश 6 अंश 40 कला ते 10 अंश पर्यंत असतो. चौथा 9 अंश 10 डिग्री ते 13 अंश 20 कला पर्यंत असतो.
पाचवा नौ अंश, 13° 20' ते 16° 20' 40' पर्यंत असतो. सहावा नौ अंश, 16° 40' ते 20° पर्यंतचा असतो. सातवा नौ अंश, 20° ते 23° 20' पर्यंत असतो. आठवा नऊ अंश, 23° 20' ते 26° 40' पर्यंत असतो. तर नववा नऊ अंश, 26° 40' ते 30° पर्यंत असतो. नवमांश कुंडलीत राशीचं स्थान जर आपल्याला लक्षात घ्यायचं असेल तर मेष, सिंह, धनू या अग्नितत्वाच्या राशीच्या नवमांशाचा प्रारंभ मेष राशीपासून होतो. वृषभ, कन्या, मकर या पृथ्वी तत्वाच्या राशीच्या नवमांशाचा प्रारंभ मकर राशीपासून होतो. मिथुन, तूळ आणि कुंभ या वायू तत्वाच्या राशीच्या नवमांशाचा प्रारंभ तूळ या राशीपासून होतो. आणि कर्क, वृश्चिक, मीन या जलतत्वाच्या राशीच्या नवमांशाचा प्रारंभ मीन या राशीपासून होतो. यावरून आपल्या लक्षात येईल राशीच्या नवमांशाचा प्रारंभ हा आपल्या स्वभाव तत्वाच्या राशीपासूनच होतो. याच प्रकारे नवमांश कुंडलीत ग्रहांनाही स्थान दिलेलं आहे. तुमच्या अभ्यासासाठी ही माहिती थोडक्यात दिलेली आहे. सर्व सॉफ्टवेअर्समध्ये नवमांश पत्रिका उपलब्ध असते. फलकथन करताना नवमांश कुंडली पाहणं अत्यावश्यक आहे. किंबहुना नवमांश कुंडली पाहिल्याशिवाय फलकथन करू नये. जसं जन्मकुंडलीनुसार फलकथनाचे किंवा कुंडली विश्लेषणाच्या नियमांचा आपण अभ्यास केला तसे नवमांश कुंडलीचेही काही नियम आहेत त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. नियम एक, एखादा ग्रह नवमांशात ज्या राशीत असतो तो त्या राशीच्या मालकाशी म्हणजे त्या राशीच्या स्वामी असलेल्या ग्रहाशी युती करीत असल्यासारखे फळ जातकाला देतो. पुन्हा सांगते, एखादा ग्रह नवमांशात ज्या राशीत असतो तो त्या राशीच्या मालकाशी म्हणजे राशीचा स्वामी असलेल्या ग्रहाशी युती असल्याप्रमाणे फळ जातकाला देतो. उदाहरणार्थ बुध ग्रह नवमांशात मीनेचा असल्यास बुध व गुरु या ग्रहांच्या युतीचं फळ विचारात घ्यावे. नियम दोन, एखादा भावेश ज्या नवमांशात पडतो त्या नवमांशाच्या अधिपतीशी केलेल्या युतीचं फळ स्थानारूप मिळतं. पुन्हा सांगते, एखादा भावेश ज्या नवमांशात पडतो त्या नवमांशाच्या अधिपतीशी केलेल्या युतीचं फळ मूळ कुंडलीच्या स्थानारूप. हा नियम अधिक स्पष्ट करून सांगायचा झाल्यास मूळ कुंडलीचा सप्तमेश मंगळ हा ग्रह कुंभ राशीचा नवमांश असेल तर शनी व मंगळ या युतीचं फळ सप्तम स्थानाच्या दृष्टीने मिळत. तसेच दशमेश असलेला गुरु हा ग्रह सिंह या राशीच्या नवमांशात असेल तर रवी व गुरु या युतीचं फळ दशम स्थानाच्या दृष्टीने मिळत. नियम तीन, मूळ कुंडलीत
मूळ जन्मकुंडलीत असलेला एखादा ग्रह नवमांशात त्याच राशीत पडला असता त्याला वर्गोत्तम असे ग्रह म्हणतात. असा वर्गोत्तम ग्रह अत्यंत शुभ फळ देणारा व योगकारक मानला जातो. उदाहरणार्थ मूळ कुंडलीत वृषभेचा मंगळ आहे आणि नवमांशात देखील मंगळ वृषभ राशीत असल्यास मंगळ वर्गोत्तम होतो आणि स्वराशीत असल्याप्रमाणे फळ जातकाला देतो. नियम 4, वर्गोत्तम लग्न. मूळ कुंडली ज्या राशीच्या लग्नाची असेल, मूळ कुंडली ज्या राशीच्या लग्नाची असेल तीच रास नवमांशात लग्न रास आल्यास त्याला वर्गोत्तम लग्न असे म्हणतात. वर्गोत्तम लग्न जातकाचं व्यक्तिमत्व अत्यंत समृद्ध करतो. उदाहरणार्थ मूळ कुंडलीत कन्या लग्न असेल आणि नवमांश पत्रिकेत कन्या लग्नच असेल तर जातकास अत्यंत शुभ फळ प्राप्त होतात. कोणत्याही संकटात जातक न घाबरता उभा राहतो. नियम 5, एखादा भावेश नवमांशात ज्या ग्रहाबरोबर असतो त्या ग्रहाशी ते युती करतो. त्याचं फळ हे कुंडलीच्या भावावरून जातकाला प्राप्त होत असते. पुन्हा सांगते, एखादा भावेश नवमांशात ज्या ग्रहाबरोबर असतो त्या ग्रहाशी युती करतो त्याचं फळ हे मूळ कुंडलीच्या भावानुसार जातकाला प्राप्त होत असतं. हा नियम अधिक स्पष्ट करून सांगायचा झाल्यास, एखाद्या कुंडलीमध्ये लग्नेश असलेला रवी नवमांशात शनी बरोबर असेल तर रवी व शनी यांच्या युतीचं फळ लग्न कुंडलीतील स्थानानुसार मिळतं. तसेच पंचमेश असलेला गुरु नवमांशात हर्षल या ग्रहाबरोबर असेल तर हर्षल व गुरु यांच्या युतीचं फळ पंचम स्थानाच्या दृष्टीने जातकाला प्राप्त होत. नियम 6, एखादा ग्रह नवमांशात ज्या राशीत असतो किंवा ज्या ग्रहाबरोबर असतो तसे ज्या ग्रहांच्या दृष्टीत असतो त्यानुसार जातकाला शुभाशुभ फळ हे मूळ कुंडलीचं स्थान आणि कारकत्व याला अनुसरून मिळत. पुन्हा सांगते, एखादा ग्रह नवमांशात ज्या राशीत असतो किंवा ज्या ग्रहाबरोबर असतो तसेच ज्या ग्रहांच्या दृष्टीत असतो त्यानुसार जातकाला शुभाशुभ फळ हे मूळ कुंडलीचं स्थान आणि कारकत्व याला अनुसरून मिळतं. हा नियम अधिक स्पष्ट करून सांगायचा झाल्यास, समजा एखाद्या कुंडलीमध्ये शुक्र हा मंगळाच्या नवमांशात हर्षल बरोबर असेल तर शुक्र विवाह कारक या दृष्टीने शुक्र मंगळ हर्षल या युतीचं फळ त्या जातकास प्राप्त होईल. त्याचप्रमाणे शुक्र मूळ कुंडलीच्या ज्या स्थानाचा अधिपती असेल त्या स्थानानुसार शुक्र मंगळ आणि हर्षल या युतीचं फळ प्राप्त होईल. याचेच दुसरे उदाहरण द्यायचे झाल्यास, समजा एखाद्या कुंडलीमध्ये दशमेश असलेला मंगळ हा शनीच्या नवमांशात हर्षलयुक्त असेल. समजा एखाद्या कुंडलीमध्ये दशमेश असलेला मंगळ हा शनीच्या नवमांशात हर्षलयुक्त असेल तर मंगळ दशमेश असल्याने
त्या जातकाच्या कर्मस्थानानुसार अशुभ फळ देईल. दशम स्थान पितृस्थान असल्याने दशम म्हणून दशमेश म्हणून मंगळाचे वडिलांच्या दृष्टीने अशुभ फळ जातकास प्राप्त होईल. मंगळ हा ग्रह बंधू सुखाचा कारक असल्याने शनी व हर्षल यांच्या नवमांशात संबंध आल्याने बंधू सुखाच्या दृष्टीने त्याचे अशुभ फळ जातकास प्राप्त होईल. याप्रमाणे नवमांशाचा उपयोग हा बऱ्याचदा काळ निर्णयासाठी होतो. याचेही उदाहरण द्यायचे झाल्यास समजा एखाद्या पत्रिकेत सप्तमेश असलेला गुरु हा ग्रह कर्क नवमांशात असेल तर चंद्र व गुरु या शुभ योगाचं फळ जातकाला गुरुच्या महादशेत आणि चंद्राच्या अंतर्दशेत प्राप्त होईल. याचेच दुसरे उदाहरण द्यायचे झाल्यास एखाद्या कुंडलीमध्ये पंचमेश असलेला मंगळ हा ग्रह शनीच्या नवमांशात राहूने युक्त आहे. त्याचवेळी गुरु मकर नवमांशात हर्षयुक्त असेल तर मंगळ संतती स्थानाचा अधिपती म्हणून जातकाला अशुभ फळ देईल. आणि त्याचवेळी गुरु हा ग्रह देखील संततीचा कारक म्हणून जातकाला अशुभ फळ देईल. नियम 7. मूळ कुंडलीत नीच राशीत असलेले ग्रह नवमांश कुंडलीत स्वराशीत अथवा उच्च राशीत असतील तर जातकाला त्यांच्यापासून अशुभ फळ मिळत नाही, त्यांची अशुभता कमी होते. नियम 8. मूळ कुंडलीत स्वराशीत अथवा उच्च राशीत असलेले ग्रह नवमांश कुंडलीत शत्रूच्या स्थानात किंवा नीच राशीत असता तो जातकाला शुभ फळ देण्यास असमर्थ ठरतो. नियम 9. मूळ कुंडलीत स्वराशीत अथवा उच्च राशीत असलेले ग्रह नवमांशात स्वराशीत किंवा उच्च राशीत असेल तर शुभ फळ द्विगुणित करतात. नवमांश कुंडलीचे हे सर्व नियम लक्षात घेतले तर ज्योतिषशास्त्रात फलकथनासाठी किती सूक्ष्म विचार केलेला आहे हे आपल्या लक्षात येऊ शकतं. मनुष्याच्या कल्याणासाठी निर्मिल्या गेलेल्या शास्त्रामध्ये किती सूक्ष्म अभ्यास केलेला आहे. ज्योतिषी किंवा ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक म्हणून हा सूक्ष्म अभ्यास आपला होणं आवश्यक आहे. नवमांश कुंडलीविषयी एवढी माहिती आपल्या अभ्यासासाठी पुरेसे आहे असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात आपण इथे थांबूया. पुढील भागात आपण एका नवीन विषयाचा अभ्यास करणार आहोत. ज्योतिषशास्त्राविषयी एकेका विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत. हे सर्व शिकण्यासाठी आपला उत्साह नक्कीच वाढला असेल. मात्र त्याचबरोबर हेही सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून समजण्याची शक्यता कमी. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, त्यावरून नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईन विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल. पुढच्या व्हिडिओची वाट पहा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभम भवतु. धन्यवाद.